सर्वांना नमस्कार। नाशिक विकास या पेजतर्फे आयोजित या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प मी आज गुंफणार आहे। नाशिक विकास या संस्थेने मला आज विषय दिलेला आहे, तुकाराम महाराज खून की वैकुंठ गमन। आपण जरा थोडंसं आपल्या इतिहासाकडे, सामाजिक व्यवस्थेकडे थोडीशी जर नजर टाकली तर आपल्याला असं लक्षात येईल की आपला एकंदरीतच तो इतिहास, मग राजकीय असो, सामाजिक असो, सांस्कृतिक असो, आर्थिक असो, फार गोंधळाचा आहे। कारण दंतकथा, रूपकथा याचा भडीमार आपल्या इतिहासावर झाले असल्यामुळे अनेकदा इतिहास पुसटला गेला आहे, इतिहास पुसला गेला आहे असं झालेलं आहे। त्यात पुन्हा खोट्याची, लबाडीची एवढी भर पडलेली आहे की प्राचीन काळापासूनचा जरी इतिहास आपण पाहिला तर आपल्याला असं लक्षात येईल की आपल्याला एका अर्थाने, खऱ्या अर्थाने इतिहासच नाही। मी नेहमी म्हणतो की भारताला इतिहासच नाही, याचं कारण असं आहे की आम्हाला काही शतकांपूर्वी झालेल्या घटनांबद्दल सुद्धा ठामपणे माहिती देईल, विश्वसनीय माहिती देईल, पुराव्यासहित माहिती देईल असा इतिहास उपलब्ध नाही। ज्यांनी ज्यांनी भलीमोपती पत्रलेखन असोत, शिलालेख असोत किंवा बखरी असोत किंवा दरबारी लेखन असो, त्याच्यामध्ये व्यक्तीच्या स्वभावाचा, स्वभाव दोषांचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला असल्यामुळे ती सुद्धा अगदी अस्सल असली, ओरिजिनल असली तरी सुद्धा विश्वसनीय असतातच असा अर्थ होत नाही। शिलालेखांचंही तसंच आहे। शिलालेखांचा मजकूर दरबारी भाटाने तयार करायचा, अवास्तव माहिती त्याच्यामध्ये लिहायची आणि भलं मोठं असं वर्णन करणारं, पौराणिक पद्धतीने वर्णन करणारं शिलालेख कोरले जायचे आणि आपण त्याच्यामध्ये इतिहास शोधत बसतो, त्याच्यावर भांडत बसतो आणि आपला इतिहासाचं आकलन आपण गढूळ करून घेत असतो, दूषित करून घेत असतो। इतिहास खरं म्हणजे अशासाठी अभ्यासायचा असतो की आपला वर्तमान असा का आहे, आपली सामाजिक स्थिती, सांस्कृतिक स्थिती अशी का आहे हे समजून घेण्यासाठी तो इतिहास आपल्याला पाहावा लागतो। पण आपण इतिहासाकडे पाहताना आपले जे स्वाभाविक स्वभाव, समजुती असतात त्या समजुतींचा प्रभाव आपल्या इतिहासाच्या आकलनावर फार मोठा प्रभाव टाकतं असं सुद्धा आपल्या लक्षात येईल। म्हणजे उदाहरणार्थ कसं की आपला इतिहास कसा आहे, तो प्रांतिक आहे, म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास वेगळा असतो, गुजरातचा इतिहास वेगळा असतो, कर्नाटकचा इतिहास वेगळा असतो, आसामचा वेगळा असतो आणि एकमेकांच्या इतिहासाशी असलेले परस्पर संबंध आपल्याला माहीत असतातच असं नाही, आपण ते जाणून घेतो असं नाही। कारण आपल्या अस्मिता ज्या आहेत, अस्मिता इतिहास लेखनामध्ये आणि इतिहासाच्या वाचनामध्ये सुद्धा आडव्या येत असतात। त्यामुळे होत असं की समाजामध्ये, आणि आपला इतिहास जातीय सुद्धा आहे, ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, तो धार्मिकता आहेच आहे की मुसलमानी आमदारांचा इतिहास, मुसलमानांनी लिहिलेला इतिहास, कम्युनिस्टांनी लिहिलेला इतिहास, आरएसएसने लिहिलेला इतिहास आणि बहुजनांनी लिहिलेला इतिहास, या सगळ्या लेखन पद्धतींमध्ये सुद्धा आपल्याला या समजुतींचा लेखकावर सुद्धा आणि वाचकांवर सुद्धा मोठा प्रभाव पडला असल्याचं आपल्या लक्षात येईल। त्यामुळे आपण सत्य कोणतं स्वीकारतो, आपण सोयीस्कर सत्य स्वीकारतो, आपल्या सोयीचं सत्य आपण स्वीकारतो, आपल्याला आवडतं ते सत्य आपण स्वीकारतो। आणि जर एखादं सत्य किंवा एखादं चर्चा किंवा एखादा तर्क आपल्या मताच्या विरोधात जात असेल तर आपण मात्र लगेच अस्वस्थ होतो, संतापतो आणि वाटणी आपण लगेच जातीयत करून टाकतो आणि त्यामुळे आपल्या एकंदरीतच भारतीय समाजामध्ये ज्याला आपण म्हणू की
जो भेदाभेद अमंगल असं संत तुकाराम म्हणाले होते तो भेदाभेद आम्ही आजही पाळत असतो, ते अमंगल जे आहे ते आजही आम्ही पाळत असतो आणि तरी सुद्धा आम्ही स्वतःला आधुनिक समजतो, आम्ही आम्हाला पुरोगामी समजतो, प्रोग्रेसिव्ह समजतो, आम्ही आधुनिक भारताचे प्रगल्भ ज्ञानवंत ज्ञानपिपासू नागरिक समजतो। आणि या समजुतींमध्ये होतं असं की एकतर आमचं व्यक्तिमत्वाचा विकास सुद्धा त्यातनं खुरटत असतो, आमचं व्यक्तिमत्व समग्रपणे विकसित होतच नाही, आम्ही ज्ञानार्थी होतच नाही। इतिहासाची चर्चा जी करायची असते ती खरं म्हणजे सत्य काय आहे, सत्य काय असू शकेल किंवा सत्य काय नसेल, असत्य काय असेल हे जाणून घेण्यासाठी, त्या मार्गाने जाण्यासाठी आणि तो ज्ञानाचा मार्ग सत्याचा मार्ग पत्करण्यासाठी ही चर्चा आवश्यक असते। ती चर्चा भेदाभेद निर्माण करण्यासाठी, द्वेष निर्माण करण्यासाठी, माणसा माणसामध्ये भांडणं लावण्यासाठी ती चिकित्सा नसते। ती चिकित्सा चर्चा मतभेद असणं, मनभेद न होता मतभेद होणं हे ठीक आहे। खरं म्हणजे मतभेद नाही तो समाज जिवंत नसतो। जिथे आरएसएस मत नाही का समरसता सांगतं, समरसता म्हणजे काय आहे, समरसता म्हणजे तुझा विचार माझा विचार सर्वांचा विचार एकच असला पाहिजे म्हणजे समरसता। लक्षात घ्या, म्हणजे एकाच प्रकारच्या फुलाची बाग असली तर जशी कंटाळवाणी होते आणि निरर्थक असते तशी समरसता ही निरर्थक असते, ती मानवतेच्या विरुद्ध किंवा माणुसकीच्या विरुद्ध किंवा मानवी मानवी स्वभावाच्या विरुद्ध ही समरसता असते। आणि ही जी समरसता आहे ही त्याज्य आहे। म्हणूनच मी संघाचा विरोध करतो, तो या समरसता किंवा त्यांची जी सांस्कृतिक वैदिकतावाद लादण्यासाठीची जी काही मूल्ये आहेत त्यासाठी करत असतो। कारण वैदिकवाद काय करतो, वैदिकवाद भेद तर पैदा करतोच करतो आणि तरी पुन्हा वर जाऊन समरसता म्हणतो, पण आपल्याला समता पाहिजे आहे। समता म्हणजे काय, की तुमचे विचार स्वतंत्र असले पाहिजेत, माझे विचार स्वतंत्र असले पाहिजेत, मला माझे विचार मांडण्याचं मला स्वातंत्र्य पाहिजे, तेवढं स्वातंत्र्य तुम्हाला सुद्धा असलं पाहिजे, याला आपण समता म्हणतो। आणि या समतेचे ज्यावेळेस आम्ही पायिक म्हणायचा प्रयत्न करतो त्यावेळेस मात्र जेव्हा इतिहासाचा प्रश्न येतो किंवा कोणताही सामाजिक एखादा प्रश्न येतो त्यावेळेस मात्र आम्ही हे समतेचं तत्व झिडकारून लावतो, आम्ही घटना झिडकारून लावतो आणि पुन्हा आम्ही स्वतःला घटनेचे पुजारी समजतो। हा आमचा दांभिकपणा आहे, हा दांभिकपणा खरं म्हणजे आपण करायला नको। तर हे झालं थोडक्यातलं प्रास्ताविक। विषय असा आहे की संत तुकाराम महाराजांचा खून झाला की वैकुंठ गमन झालं। गेल्या जवळपासशे सव्वाशे वर्षापासून हा विषय अधूनमधून डोक्यावर काढत असतो, त्याच्यावर धमासान चर्चा होत असते। 1937-38लाच तुकाराम महाराजांचा खून झाला असावा अशी शक्यता वर्तवणारं एक पुस्तक पहिल्यांदा तेव्हा लिहिलं गेलं होतं। त्यानंतर अनेकदा या चर्चा झालेल्या आहेत गेल्या 10 वर्षांमध्ये, तर भरपूरच झालेल्या आहेत। समाज माध्यम असल्यामुळे आणि लोकांमध्ये जागृती आल्यामुळे जे काही शंका कुशंका प्रश्न आणि तर्क असतात त्या तर्कांची मांडणी अत्यंत मोकळेपणाने लोक करत असतात, त्यांच्या मग समजुती काहीही असो, त्या पटणाऱ्या असोत न पटणाऱ्या असोत तो भाग वेगळा, परंतु व्यक्त होण्याचं अभिव्यक्त होण्याचं एवढं मोठं साधन मिळालं ते साधन हे सर्वात महत्त्वाचं आहे। आता दुसरी गोष्ट अशी आहे की वैकुंठ गमन, मला काही जणांनी आजच प्रश्न विचारला की वैकुंठ काय भानगड आहे। आता तुम्हाला एक थोडीशी तुम्हाला सर्वांनाच माहीत असणारी गोष्ट सांगतो की पूर्वी वीरयोद्धे युद्धामध्ये किंवा आपल्या जनावरांचं रक्षा करताना जे युद्ध करताना जे मृत्यू पावायचे त्यांची विरगळ बनवायचे, त्या विरगळाची रचना जर आपण पाहिली तर खाली युद्धाचा प्रसंग चितारलेला असतो, नंतर जे दूत आहेत ईश्वराचे ते तो प्राण घेऊन चाललेले आहेत, आणि जो तिसरा वरचा भाग असतो तिथे शंकराची पिंड असते आणि हा शिवलोकामध्ये गेला असं मानलं जातं। हिंदूंमध्ये शक्यतो शिव हाच महत्त्वाचा देव असल्यामुळे शिवलोक किंवा कैलासवासी आपण हा शब्द वापरतो, गेलेल्या व्यक्तीला तो कैलासवासी होतो। आणि जे वैष्णव आहेत विष्णूचे भक्त आहेत
किंवा वैष्णव परंपरेतले आहेत ते मात्र काय करतात ते वैकुंठाला जातात कारण वैकुंठ हे विष्णूचं निवासस्थान आहे असं मानलं जातं आणि त्यामुळे तुकाराम महाराज हे वैष्णव होते वारकरी होते विठ्ठलाचे भक्त होते। आता विठ्ठल शैव की वैष्णव या वादामध्ये किंवा या चर्चेमध्ये मी इथे जाणार नाही कारण तो पुन्हा एक वेगळा अत्यंत आवडव्य आणि अत्यंत महत्त्वाचा जरी असला तरी तो विषय इथे घेण्याचं काही कारण नाही कारण आपला विषय आहे अत्यंत वेगळा आहे। तुकाराम महाराजांचा खून झाला असावा अशी शंका व्यक्त करणारे अनेक मोठे मोठे विद्वान आहेत तसेच सर्वसामान्य अर्थातच आहेतच कारण तुकाराम महाराज वैकुंठाला जाणं शक्य नाही आजच्या विज्ञान युगामध्ये आपण सर्वच मान्य करतो मान्य असलंच पाहिजे। वैकुंठाला तेही सदेह कोणाला जाता येईल का हा खरा म्हणजे प्रश्नच चुकीचा आहे। जाता येणार नाही हेच त्याचं एकमेव उत्तर असू शकतं आणि आपण ते उत्तर मान्य करून त्याच्यावर जास्त चर्चा न करता वैकुंठवासी ते झालेले नव्हते हे मान्य करून आपण पुढे जायला पाहिजे। आता दुसरा प्रश्न येतो त्यांचा खून झाला की नाही झाला कळीचा मुद्दा आहे कारण दोन्ही बाजूंनी अनेक मुद्दे मांडले गेलेले आहेत आपण त्यांचा थोडक्यामध्ये परामर्श घ्यायचा प्रयत्न करू। तुकाराम महाराज सर्वात आधी आपण लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे तुकाराम महाराज त्यांच्या हयातीत अत्यंत प्रसिद्ध असे संत होते त्यांची कीर्ती महाराष्ट्रभर पसरली होती वारकरी घराणं होतं पंढरपूरची वारी होत होती नित्यनेमाने आणि तुकोजींचा तुकोबांचा जो जनप्रभाव होता तो अलौकिक होता। त्यांच्या कीर्तनाला छत्रपती शिवाजी महाराजही आले होते पंढरपूरला अशी सुद्धा आख्यायिका आहे। शिवाजी महाराजांनी त्यांना जे छत्र चामर घोडा आणि जे सोनं दान केलं ते सुद्धा तुकाराम महाराजांनी कसं नाकारलं याच्याबद्दलच्या सुद्धा कथा प्रचलित आहेत। आणि शिवाजी महाराज हे तुकोबांना गुरुस्थानी मानत असं सुद्धा मानलं जातं। पिंपरी चिंचवडला तसा शिवाजी महाराज तुकोजींच्या तुकोबा महाराजांच्या तुकाराम महाराजांच्या चरणाशी बसलेले आहेत असा सुद्धा भव्य पुतळा उभारण्यात आलेला आहे तो आपण पाहिला असेल किंवा त्याबद्दल नक्कीच ऐकलं असेल। म्हणजे तुकाराम महाराज हे शिवाजी महाराजांचे गुरु होते हा जो हे आहे काय म्हणतो ही जी माहिती आहे ही आताची नाही ही बराच काळ संत साहित्यामध्ये सुद्धा वर्णिली गेलेली आहे चर्चिली गेलेली आहे। आता मुद्दा असा येतो की देहू हे पुण्याच्या जवळ आहे देहू हे पुण्याच्या जवळ असल्यामुळे ते शहाजीराजांच्या जागिरीत होतं की नाही हे आपल्याला ठामपणे सांगता येत नाही परंतु असावं असा अंदाज बांधायला हरकत नसावी असा माझा तर्क आहे कारण मी तसे पुरावे शोधण्याचा प्रयत्न केला की देहू नेमकं कोणाच्या हद्दीत होतं म्हणजे राजकीय हद्दीमध्ये तर ते शिवाजी महाराजांच्या जागिरीच्या राज्याच्या स्वराज्याच्या हद्दीत असावं असा मानायला काही हरकत नाही। शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचं कार्य 1745 पासून सुरू केलं हा सुद्धा इतिहास आपण जाणतो। त्यांनी तोरणा ताब्यात घेऊन स्वराज्याची तोरण मानलं स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली असं सुद्धा आपल्याला आपण अभिमानाने म्हणतो स्वाभिमाने म्हणतो आणि आपल्या शिवबांबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करतो की स्वराज्याची मुहूर्तमेढ ज्याला आपण म्हणतो ती त्यांनी केली 1645। आता लक्षात घ्या 1645। आता दुसरीकडे आपण दुसरा मुद्दा असा घेऊ की तुकाराम महाराजांचं जे वैकुंठगमन म्हणा अदृश्य झाले म्हणा किंवा काही लोक म्हणतात की ते तीर्थयात्रा निघून गेले म्हणा काही असतं तर ते साल 1649 किंवा 50 असावं असा तर्क आहे। एक तारीख 9 मार्च 1650 अशी सुद्धा दिली जाते तीही तारीख आपण जरी गृहीत धरली तर जन्मतारखेकडे जर आपण पाहिलं जन्म वर्षाकडे तर एक वर्ष आहे 1577 असं दिलं जातं दुसरं दिलं जातं 1602 असंही दिलं जातं
आणि देहूकर जे आहेत ते 1608 किंवा 9 ही तारीख वर्ष त्यांचं जन्मवर्ष म्हणून मानतात. आता 1577 जर जन्मवर्ष गृहीत धरला आपण तर 1650 साली त्यांचं वय किमान 83 वर्ष असतं आणि जर 1609 चा जन्म आपण जर गृहीत धरला तर त्यांचं वय त्यावेळेस 41 वर्ष असतं असं आपल्याला गृहीत धरावं लागतं. इतिहासाबद्दल मग अशी आपण जे बोललो तो मुद्दा असा होता की खुद्द संतांचे अभंग त्याच्यात झालेलं प्रक्षिप्तीकरण हेही एवढं अवाढव्य आहे की त्याला सीमा नाही. त्यामुळे ज्ञानेश्वरी लिहिणारे आणि अभंग लिहिणारे ज्ञानेश्वर 1 की 2 हे सुद्धा वाद आहे. लक्षात घ्या हा सुद्धा वाद आहे. त्यानंतर अभंग किती लिहिले तुकाराम महाराज नामदेव महाराजांचे अभंग पैकी अनेक अभंग असंख्य अभंग प्रक्षिप्त ठरलेले आहेत. समाधीचे अभंग सुद्धा कुणीतरी नंतर लिहिले आहेत कारण त्या समाधीच्या अभंगांमध्ये नामदेव महाराजांच्या नंतर होऊन गेलेल्या काही संतांची नावं येतात की जे उपस्थित होते असं म्हटलंय की ज्ञानेश्वराने जेव्हा समाधी घेतली त्यावेळेस जे संत उपस्थित होते असं नामदेवाने लिहून ठेवलं. ते संत त्यावेळेस जन्मालाच आलेले नव्हते किंवा नव्हते तिथे अशांची नावं त्यात आलेली आहे त्यामुळे ते सुद्धा प्रक्षिप्त ठरलेलं आहे. तीच बाब तुकाराम महाराजांची आहे. त्यांच्या असंख्य अभंगांपैकी बरेचसे अभंग हे प्रक्षिप्त असावेत किंवा कुणीतरी समान नावाच्या एखाद्या संताने दुसऱ्या संताने लिहिले असावेत किंवा काहींनी तुकाराम महाराजांची लोकप्रियता लक्षात घेऊन आपल्याला जे काही आवडतं त्या गोष्टी त्याच्यामध्ये घुसवून त्या तुकाराम महाराजांच्या नावावर खपवायचा प्रयत्न केला आहे असं सुद्धा आपल्याला दिसतं. त्यामुळे तुकारामांचे जे अभंग ज्या सर्व प्रतींमध्ये मिळतात तेच तुकाराम महाराजांचे आहेत आणि जे नाही मिळत सर्वत्र ते प्रक्षिप्त असण्याची शक्यता वर्तवण्यात येते. देहूची जी प्रत आहे ती ज्यातल्या ज्यात जी अधिकृत मानली जाते ती तुकाराम महाराजांच्या चिरंजीवांनी लिहिली किंवा लिहून काढले असं म्हटलं जातं त्यामुळे त्या प्रतीवर लोकांचा जास्त विश्वास आहे. परंतु इतिहासकारांचा मात्र तो विश्वास नाही. तुकाराम महाराजांच्या चिरंजीवांनी ते अभंग लिहून काढले आणि ती प्रत जतन केली गेली हे मत चुकीचं आहे असं अनेक अभ्यासकांचं मत आहे. त्यामुळे आता तुकाराम महाराजांच्या अभंगांवरनं त्यांचं जीवनचरित्र काटेकोरपणे शोधणं किंवा त्यांचा जीवन प्रवास शोधणं किंवा त्यांचा वैचारिक प्रवास शोधणं हे या प्रक्षिप्त करणाऱ्या लबाड लोकांच्या कृत्यामुळे वाटतं तेवढं सोपं काम राहिलेलं नाही. त्यामुळे आपण ज्यावेळेस तुकाराम महाराजांच्या नावावरचे अभंग आपल्या समोर काही पुरावे म्हणून फेकले जातात त्यावेळेस ते खरोखरच तसे होते की नाही याची सुद्धा खातरजमा आपल्याला करून घ्यावी लागते. आता आपण पुन्हा या गोष्टीकडे येऊ. शिवाजी महाराज 1648 साली जेव्हा शहाजीराजे अटकेत पडले त्यावेळेस शिवाजी महाराजांना आपला जो क्रम आहे 1646 नंतर 48 नंतर काही काळ त्यांना जवळपास 1655 पर्यंत धीमा करावा लागला होता. तिची गती ती स्थिर करावी लागली होती कमी करावी लागली होती आणि जे काही स्वराज्य होतं तेच सांभाळण्याकडे शिवाजी महाराजांनी किंवा त्याची व्यवस्था नीट लावण्याकडे शिवाजी महाराजांनी लक्ष दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आता शिवाजी महाराजांचे तुकाराम महाराज गुरु आहेत हे आपण तथ्य म्हणून घटकाभर चालूया. जर शिवाजी महाराज तुकाराम महाराजांचे गुरु आहेत किंवा देहू स्वराज्यामध्ये आहे आणि तुकाराम महाराज त्यांच्या हयातीतच अत्यंत प्रसिद्ध असे संत आहेत आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे अशा वेळेस शिवाजी महाराज काय करतील हा माझ्या मनात उद्भवणारा किंवा कोणाच्याही मनात उद्भवणारा पहिला प्रश्न आहे. शिवाजी महाराजांचं हेर खातं प्रबळ होतं. समजा ते गुरु जरी नसते तरी एक प्रख्यात साधू संत आपल्या राज्यात आहे आणि त्याचा काहीतरी मृत्यू झालेला आहे
किंवा तो अदृश्य झालेला आहे, गायब झालेला आहे, बेपत्ता झालेला आहे किंवा त्याला खून झालेला आहे, अशा वेळेस शिवाजी महाराज तुकाराम महाराजांच्या त्या मृत्यूची कसलीही दखल घेणार नाहीत, कसली दाद घेणार नाहीत किंवा कोणाचंही काही ऐकून घेणार नाहीत किंवा माहितीच घेणार नाहीत किंवा त्यांना माहीतच नाही पडलं असं जर आपण जर मानलं तर मला असं वाटतं की तो एका अर्थाने शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वावर तो अत्यंत आरोप होईल आणि तो आरोप काही योग्य असेल असं मला वाटत नाही. त्यामुळे शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांच्या मृत्यूची दखल, तो खून होता की नव्हता याच्यात मी आता या क्षणी जात नाही, मृत्यूची, त्यांचं देहावसान जरी झालं असलं तरी त्याची दखल शिवाजी महाराजांनी घेतली नाही असं कसं झालं हा एक प्रश्न आहे, याच्यावर सर्वांनीच विचार करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, तुकाराम महाराज समतेचं तत्वज्ञान मांडत होते, वेदांमध्ये जी विषमता सांगितलेली आहे त्याच्या विरुद्ध तत्वज्ञान मांडत होते, त्याच्यामुळे वैदिकवाद्यांना त्यांचा संताप येणं, त्यांच्या अंगाची लाही लाही होणं, त्यांनी तुकाराम महाराजांचा तिरस्कार करणं अत्यंत स्वाभाविक आहे. कारण ते पूर्ण त्यांच्या धर्मावरच हल्ला करतात, ते नुसत्या ब्राह्मण या एका जातीवर हल्ला करत नाहीत, ते वैदिक धर्मावर धर्मतत्वांवर हल्ला करतायत असं असताना, आणि तुकाराम महाराज मात्र जगद्गुरु बनतायत, गुरु बनतायत, अशा वेळेस सनातनी ब्राह्मणांना ते सहन होणं शक्य नव्हतं, त्यांच्या वर्चस्वाला हादरा बसणं ते शक्य नव्हतं. मग त्यात रामेश्वर भट आला, रामेश्वर शास्त्री भट, मंबाजी आला, सालोमालो आला, असे आणि अनेक काही ब्राह्मण जे त्यांच्या वैदिकतेला कवटाळून बसलेले होते त्यांनी तुकाराम महाराजांचा प्रचंड विरोध केला, मानसिक छळही केला, एवढं की त्यांना गाथासुद्धा बुडवावी लागली हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे तुकाराम महाराजांना हयातीत आपल्या खूप सहन करावं लागलं, खूप पिढांना सामोरं जावं लागलं, यातनांना सामोरं जावं लागलं. एकतर 32 दुष्काळामध्ये जनतेचे काय हाल झाले त्याचं वर्णनही तुकाराम महाराजांनी करून ठेवलेलंच आहे की शेरभर अन्न मिळणं सुद्धा अवघड होतं, लोक मरत होती, जनावरं मरत होती, प्यायला पाणी मिळत नव्हतं. अशा स्थितीतनं समाज आणि स्वतः तुकाराम महाराज त्यातनं गेले, त्यांची पत्नी चिरंजीव त्या दुष्काळामध्ये गेले. या व्यक्तिगत यातनांबरोबरच हा जो वैदिक तत्वज्ञानाचा किंवा वैदिक लोकांचा जो मारा होता किंवा जो एक भडीमार होता आणि जो विरोध होता, जो तिरस्कार होता, तो आपल्याला पाहायला मिळतो. पण त्याच वेळेस त्यांची त्यांना गुरु मानणारी बहिणाबाई शिवूरकर या ब्राह्मण होत्या. बहिणाबाईंनी अनेक अभंग लिहिलेले आहेत, आपण ते कदाचित वाचले असतील किंवा कधीतरी वाचायला हवं. त्या शिष्या होत्या, त्यांनी अश्वघोषाच्या वज्रसूचीचा अनुवाद, जे वज्रसूची समतेचं तत्वज्ञान सांगतं त्याचा अनुवाद बहिणाबाईंनी केला हा इतिहास आपल्याला माहिती आहे. आणि तुकाराम महाराजांचे जे 14 टाळकरी होते, महत्वाचे 14 टाळकरी की जे ज्यावेळेस तुकाराम महाराज भजन करायचे, कीर्तन करायचे, त्यावेळेस ते टाळ वाजवायचे, त्याच्यामध्ये किमान 4 लोक ब्राह्मण होते. कोण होते ते? एक माजी पंत कुलकर्णी होता, रामेश्वर बहुलकर होता, आबाजी पंत लोहगावकर होता आणि मल्हार पंत कुलकर्णी होता. म्हणजे तुकाराम महाराजांना वैदिकांनी जेवढा विरोध केला त्याच वेळेस तुकाराम महाराजांच्या बाजूने सुद्धा काही ब्राह्मण होते हे एक वास्तव आपल्याला जर बहिणाबाईच्या अभंगांवर विश्वास ठेवायचा असेल तर चा हा प्रश्न आहे. मी आधीच सांगितलं की विश्वास कशावर ठेवायचा आणि कशावर नाही हे खरोखरच अवघड गोष्ट आहे. कारण अनेक अभंग लबाडीने भरलेले आहेत, मूळचे आहेत, मूळचे नाही आहेत, हे आपल्याला ठामपणे कोणालाही सांगता येणं शक्य नाही. परंतु जी माहिती आपल्यासमोर आहे त्यानुसार 4 ब्राह्मण त्यांचे टाळकरी होते. रामेश्वर भट, रामेश्वर शास्त्री हा आधी विरोधक जरी असला तरी तो
नंतर तुकाराम महाराजांचा शिष्य बनला, टाळकरी बनला, हे सुद्धा एक वास्तव आपण समजून घेतलं पाहिजे. पण मम्माजी, मम्माजी मात्र शेवटपर्यंत त्यांचा तिरस्कार करायचा. बहिणाबाईंनीच लिहिलं आहे की हा मम्माजी कसा होता, विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी, विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी, एवढा हा दुष्ट आणि अत्यंत कृतघ्न असा हा माणूस होता. आणि तो तुकाराम महाराजांचा प्रचंड द्वेष करत होता, हे एक वास्तव, हे सुद्धा वास्तव आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता ही जी 1649 किंवा 1650 ची जी घटना सांगितली जाते, धुळवड होती त्या दिवशी, जी आता तुकाराम बीज म्हणून साजरी होते पण त्या दिवशी धुळवड होती. आणि धुळवडच्या दिवशी कीर्तन करताना ते सदैव वैकुंठी गेले किंवा गुप्त झाले किंवा ते तीर्थयात्रेला निघून गेले, अशा तीन प्रकारच्या वेगवेगळ्या कथा आपल्याला ऐकायला मिळतात. रामेश्वर शास्त्रीचा अभंग आहे त्याबद्दलचा, ज्याच्यामुळे तुकाराम महाराजांचा खून झाला असावा अशी शंका लोकांची प्रगत झाली. तर तो अभंग असा आहे, म्हणे रामेश्वर सकाळा पुसवणी, म्हणे रामेश्वर सकाळा पुसवणी, गेला तो विमानी बैसूनिया. म्हणजे तुकाराम महाराजांना न्यायला विमान आलं होतं आणि ते विमानात बसून ते निघून गेले, वैकुंठाला गेले, असं रामेश्वर शास्त्रीने त्याच्या अभंगात लिहून ठेवलेलं आहे. आता विमान येणं शक्य नाही, परंतु संतांचं जीवन किंवा त्यांच्या अनुयायांचं जीवन हे अत्यंत श्रद्धेने भरलेलं असतं, चमत्कार कथा भरपूर जोडल्या गेलेल्या असतात. उदाहरणार्थ रामेश्वर, हा रामेश्वर भट तुकाराम महाराजांचा शिष्य कसा झाला याची एक दंतकथा आहे, ती चमत्काराने भरलेली आहे. म्हणजे वया बुडवायला लावल्यानंतर तुकाराम महाराजांना हा देववर्ण रामेश्वर भट जायला निघाला, वाटेत एका ओढ्याजवळ आला, तेथे एक मुस्लिम फकीर त्याच्याशी बोलायला लागला, तर यवनाचं काय ऐकायचं म्हणून तो तसाच पाण्यात घुसला आणि पलीकडच्या तीरावर गेला आणि त्याच्या अंगाची लाही लाही सुरू झाली. मग त्याला स्वप्नात दृष्टांत झाला की तू तुझ्याकडनं तुकाराम महाराजांचा अपमान झालेला आहे, तू जाऊन त्यांची माफी माग. आणि मग त्या दृष्टांतामुळे रामेश्वर भट हा तुकाराम महाराजांकडे परत देऊला गेला, तुकाराम महाराजांच्या घरासमोर गेला आणि त्यांची माफी मागितली आणि त्यांचे त्यानंतर शिष्य झाले, अशी ती कथा. आता ही चमत्काराने भरलेली आहे, म्हणजे पाण्यात घुसणं, अंगाची लाई लाई होणं, मग त्याला दृष्टांत होणं आणि मग माफी मागणं, म्हणजे त्याने काही त्याच्या मनापासून मागितली नव्हती, हे दाखवण्यासाठी कदाचित ही चमत्कार कथा निर्माण केली गेली असण्याची शक्यता आहे. आणि साधू संत, ते त्यांचं देहावसान होत नाही, त्यांचं निर्वाण होतं, त्यांचं मोक्ष मिळतो त्यांना, किंवा ते समाधी घेतात, किंवा ते वैकुंठी किंवा शिवलोकी सदेह जातात, अशा स्वरूपाच्या या भावनिक जगतामध्ये किंवा पौराणिक जगतामध्ये अशा प्रकारच्या कथा असंख्य आहेत. त्याच्यामुळे हे वैकुंठी जाणं, विमानात बसून जाणं, या गोष्टी आपल्याला संतांच्या किंवा भाविकांच्या सांकेतिक अर्थाने घ्यावं लागतं, कारण त्याशिवाय मग आपल्याला इतिहासाचं आकलन होत नाही. आता हे झालं. आता तरी खून झालेला आहे असं आपण गृहीत धरू, कारण खून झाला नाही याला सुद्धा कसलाही पुरावा नाही. त्यांचा मृतदेहाचं काय झालं, काय केलं, याचाही कसलाही पुरावा नाही. त्यामुळे ही एक जी शंका व्यक्त केली जाते ती शंका चुकीची आहे असं म्हणता येत नाही, परंतु त्या शंकेचं हे करताना, विचार करताना आता दुसरा विचार आपल्याला करावा लागतो. तुकाराम महाराजांत हयातीत प्रचंड प्रसिद्ध असे व्यक्तिमत्व होतं, विख्यात होतं, महाराष्ट्रात तरी सर्वांना ते माहीत होते. अशा स्थितीमध्ये त्यांचा मृत्यू होतो, किंवा त्यांचा खून होतो, आणि त्या खुनाबद्दल अगदी मोगलाई जरी असली
समजा तिथे स्वराज्य तिथपर्यंत देऊपर्यंत त्यावेळेस गेलेलं नसेल, कारण स्वराज्याची मुहूर्तमेढ आत्ताच कुठेतरी रुवली गेलेली होती हे आपण गृहीत धरू किंवा तसा त्या पद्धतीने विचार करून पाहू. जर त्या पंढरपूरला सुद्धा ते प्रसिद्ध होते, लोकांना माहिती होती, तिथे त्यांची कीर्तनं होत आणि एकही 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 माणूस त्याबद्दल फिर्याद गुजरत नाही, त्यांचा परिवारही फिर्याद गुजरत नाही, सगळे चिडचूप बसतात. आणि हे जे काही त्यांच्या विरोधामध्ये वैदिक लोक आहे, त्या वैदिक लोकांनी आवई उठवली आणि सर्वांनी डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवला आणि पाहिलं नसताना सुद्धा ते वैकुंठी गेले या अफेवर विश्वास ठेवला. हे म्हणणं किती तार्किक आहे याचा विचार करू. दुसरी अर्थात त्याला पुराव्याची बाब अशी की संताजी जगनाडे जे संत होते, संताजी तेली जगनाडे यांनी त्यांचे बरेच अभंग तुकाराम महाराजांचे उतरवून काढलेले होते आणि त्यांचा मुलगा जो बाळोजी आहे त्या बाळोजीने स्पष्ट लिहिलंय की ते मृत्यूसमयी संताजी जगनाडे हे देहूला हजर होते. आता याचा अर्थ काय लावायचा? मग इथे बाळोजी तरी खोटं बोलतोय, लक्षात घ्या, बाळोजी तरी खोटं बोलतोय. तर ते खोटं बोलण्याचं बाळोजीने कारण काय असलं पाहिजे? कारण संताजी तेली हे काही देहूचे नव्हते, ते देहू बाहेरचे होते. हा एक भाग विचार करायला घेतला गेला पाहिजे. तर तो खून सहजासहजी दाबता येईल अशी स्थिती होती का? या प्रश्नाचं उत्तर दिलं तर देहू गाव आहे, पंचकृषी आहे, त्याच्याजवळच पुणे आहे, तिथे शिवाजी महाराज राज्य करतात आणि समजा ते मोगलाईत असेल तर मोगलांची सुद्धा स्वतःची न्यायव्यवस्था होती आणि वाटतं अशी इथे न्यायव्यवस्था वाईट नव्हती किंवा तिथे कोणी दादच मागू शकत नव्हतं अशातला सुद्धा काही भाग नाही. एवढी दहशत निर्माण करायला तिथे गुंडच पाहिजेत, म्हणजे आणि तेही माफियाच्या लेवलचे किंवा तालिबानच्या लेवलचे किंवा आयसिसच्या लेवलचे असले पाहिजेत. ते मंबाजी हा त्या लेवलचा दहशतवादी होता हे मान्य केलं तर यावर सुद्धा आपल्याला विश्वास ठेवता येईल की मंबाजीने खून केला, मंबाजी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी खून केला आणि तो खून पूर्ण दडपून टाकला. गावसुद्धा घाबरून गप्प बसलं, पंचकृषी घाबरून गप्प बसली आणि ते कुठेही त्याची त्यांनी वाच्यता केली नाही. बाळोजी जो संताजी जगनाडेंचा पुत्र सुपुत्र आहे तो खोटं लिहितो आहे असं आपण इथे गृहीत धरू. आता याच्या विरुद्ध म्हणजे जे पुरावे दिले जातात की खून झाला असला पाहिजे, खून झाला असला पाहिजे याचा पुरावा काय आहे? तर अप्रत्यक्ष पुरावा असा दिला जातो की त्यांच्या पत्नी जिजाऊ आपल्या पुत्राला घेऊन सुदुमरे येथे आपल्या माहेरी निघून गेल्या, त्या पुन्हा 20-25 वर्ष पुन्हा त्यांचं घराण्यातलं कोणी परत देऊला आलं नाही आणि तो कान्होबा जो तुकाराम महाराजांचा बंधू होता तो कान्होबा सुद्धा त्याने देहूचा त्याग केला आणि तो तिथून निघून गेला. असे हे पुरावे त्यांच्या खुनाच्या बाजूने दिले जातात. आता त्यांनी दहशतीमुळे गाव सोडलं हे आपण एक घटकावर ते सुद्धा आपण सत्य आहे असं मान्य करू, कारण ते गेले ही तो वस्तुस्थिती आहे. सुदुमराला निघून गेले ही वस्तुस्थिती आहे, कान्होबा निघून गेले ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. परंतु ही माहिती सुद्धा आपल्याला कोणत्याही रेकॉर्डवर का आलेली नाही हे मात्र तपासून पाहायला पाहिजे. आपल्याला त्या काळातली ती रेकॉर्ड मिळत नाहीत, ही जरी वस्तुस्थिती असली तरी शोध घेतला तर कुठे ना कुठे ते रेकॉर्ड मिळायला पाहिजे. खरं म्हणजे मोरे घराण्यातच म्हणजे तुकाराम महाराजांच्या घराण्यातच ही अशी काही कागदपत्र आहेत का याचा खरं म्हणजे चौकशी करायला पाहिजे. कारण त्यात सुद्धा कारण वारकरी संप्रदायाचा विश्वास असा आहे की ते वैकुंठातच गेलेले आहे. तुकाराम महाराज एवढे श्रेष्ठ संत होते की त्यांना न्यायला वैकुंठाहून विमान आलं. हा वारकऱ्यांचा विश्वास एवढा दृढ आहे की एवढा वाद चालू असताना सुद्धा तुकाराम महाराजांचे वंशज सुद्धा आज हे मान्य करायला तयार नाहीत की तुकाराम महाराजांचा मृत्यू झाला किंवा खून झाला. ते हे दोन्ही गोष्टी मान्य करत नाही. त्यांचं म्हणणं असंच आहे की ते सदैव वैकुंठाला गेले, जे अत्यंत चुकीचं आहे. ती श्रद्धेचा भाग आहे, तो एक दंतकथावर किंवा पुराण कथेवर विश्वास ठेवण्यातला तो प्रकार आहे, अंधश्रद्धेचा प्रकार आहे, हे आपण मान्य केलेलंच आहे. त्यामुळे पुन्हा त्याबद्दल
वेगळं काही आपण बोललं पाहिजे अशातला भाग नाही। आता आपल्याकडे राजे महाराजे किंवा जेवढ्या आपण जुन्या काळात जातो तसं दंतकथांचं पुराण कथांचं फार मोठं स्वरूप असल्याचं आपल्याला दिसतं। आपण शिवाजी महाराजांचा विचार केलेलाच आहे, त्यानंतर तुकाराम महाराज प्रसिद्ध होते याचा विचार आपण केलेला आहे। अशा प्रसिद्ध व्यक्तीचा मृत्यू अप्रसिद्ध राहील किंवा खून अप्रसिद्ध राहील आणि त्याची कसलीही कुणीही वाच्यता करणार नाही किंवा दात फिर्याद मागणार नाही हे सुद्धा अवघड आहे हे आपण पाहिलं। अभंग सुद्धा कितपत विश्वसनीय म्हणायचे ते त्या काळातलेच आहेत की नंतरचे आहेत, कोणाचे आहेत कोणाचे नाही आहेत, ओरिजिनल कोणते हे सुद्धा शोधणं अवघड झालेलं आहे। आता या भागामध्ये सर्वात महत्त्वाचा आपण विचार केला आहे या तिन्ही गोष्टीचा। याच्यामध्ये सदैव वैकुंठाला जाणं शक्य नाही, मृत्यू अप्रसिद्ध राहणं शक्य नाही, खून जर झाला असेल तर दात फिर्याद मागणं अशक्य आहे अशातला भाग नव्हता आणि तसा पुरावा सुद्धा मिळत नाही। कारण मुळात ही घटना कशी घडली याची जे वर्णनं अनेक संतांनी किंवा तत्कालीन लोकांनी करून ठेवली ती पण वेगवेगळ्या स्वरूपाची आहे। म्हणजे कुणी म्हणतं की अदृश्य झाले, कुणी म्हणतं चंद्रभागेच्या सॉरी आपल्या इंद्रायणीच्या काठावर अभंग कीर्तन करत असताना अदृश्य झाले असंही म्हटलं जातं, विमान आलं असंही म्हटलं जातं आणि तीर्थयात्रेला गेले असंही म्हटलं जातं। आता या तीन गोष्टीतला कोणती गोष्ट सत्य मानायची हा सुद्धा प्रश्न आहे आणि तीर्थयात्रेला गेले का हा पुढचा प्रश्न आहे। पण जर ते तीर्थयात्रेला गेले असते तर त्यांच्या पत्नीला त्यांच्या मुलाला त्यांच्या घराण्याला ते माहीत असतं, त्यामुळे ते तीर्थयात्रेला गेले नाहीत हे सुद्धा तर्काने पटण्यासारखं आहे, त्यामुळे हा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनतो। बरं, दंतकथा किती असाव्यात? एक दंतकथा अशी सांगते की रामदासांनी शिवाजी महाराजांना सांगितलं, लक्षात घ्या की दंतकथा कशा बनवल्या जातात, पुराणकथा कशा बनवल्या जातात, मिथकं कशी तयार होतात, त्यात काय रामदासांनी शिवाजी महाराजांना सांगितलं की देहूला तुकाराम नावाचा एक प्रसिद्ध संत आहे, तू त्याची भेट घे आणि त्याचे आशीर्वाद घे। म्हणून शिवाजी महाराज अनेक वेळा देहूला गेले आणि देहूला कीर्तनाला हजर राहिले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले, त्यांना दान देण्याचा प्रयत्न केला, तो तुकाराम महाराजांनी घेतला नाही। एक चमत्कार तर असाही सांगितला जातो की मुघल सैन्याला शिवाजी महाराजांना पकडायला ते कीर्तन चालू असताना आणि त्यांना सगळीकडे शिवाजी महाराजच सगळे दिसायला लागले हे पण आपण ऐकतो। त्यामुळे चमत्कार हे संतांच्या जीवनामध्ये भाविक लोक निर्माण करतात हे एक वास्तव आहे। हे यातनं काय होतं की इतिहास याच्यामध्ये झाकवला जातो आणि त्याच्यामधून या शंका कुशंका ह्या उत्पन्न होतात। हा जो प्रश्न आहे की त्यांचा मृतदेह कोणी पाहिला का, तर तो पाहिला असं सांगणारा कोणीच नाही, पण आमच्या समोर ते अदृश्य झाले असे सांगणारे मात्र अनेक आहेत। आता अदृश्य होणं पण शक्य नाही, वस्तुस्थिती आहे ना, आपणही मान्य कराल की अदृश्य कसं होऊ शकतं कोणी, तर अदृश्य होणं शक्य नाही, मग काय झालं हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे। ही मुळात त्यांचा खून झाला असावा ही शंका निर्माण व्हायला हा परिस्थितीजन्य ज्या गोष्टी आहेत ह्या परिस्थितीजन्य अनेक कारणीभूत झालेल्या आहेत, यात काही शंका व्हायलाच कारण नाही। पण ते हजर आहेत आणि म्हणतात आमच्या समोर अदृश्य झाले, म्हणजे नेमकं काय झालं। दुसरी गोष्ट, असा तर्क एका विद्वानाने दिलेला आहे की त्यांना पालखीत बसून त्या देहाला नेलं आणि संत मरत नसतो त्यामुळे मृतदेह असण्याची शक्यता नाही, शक्यच नाही म्हणजे, आणि ते विमानात गेले म्हणजे काय झालं, पालखी जी आहे त्या पालखीलाच विमान म्हणण्याची एक आपल्याकडे संस्कृतीमध्ये एक पद्धत आहे की ते विमान आहे, किंवा आपल्याला माहिती असेल मंदिराचा जो कळसाचा वरचा जो भाग असतो त्याला सुद्धा विमान म्हटलं जातं हे सुद्धा आपल्याला माहिती आहे। म्हणजे विमान म्हणजे पुष्पकच विमान असा काही समज करून घेण्याचं कारण नाही। त्यामुळे कन्क्लुजन करताना माझ्यातर्फे मी दोन गोष्टी बोले की खून झाला की नाही झाला हा ज्याने त्याने आपापल्या मनाप्रमाणे आपल्या तर्काप्रमाणे ठरवायची गोष्ट आहे, त्याच्याबद्दल ठाम विधान करता येणं, कारण आपल्याकडे हाही पुरावा नाही तोही पुरावा नाही, आपल्याकडे फक्त तर्क आहे। जे तर्क प्रबळ वाटतील त्या बाजूवर विश्वास ठेवावा, जो तर्क प्रबळ वाटत नाही त्या बाजूवर विश्वास ठेवू नये, हा एक भाग झाला। दुसरी गोष्ट अशी आहे, वर्तमानात आपल्या देशामध्ये वर्तमानामध्ये जे खून झाले
आजही त्याचा आपल्याला सीबीआय सारख्या यंत्रणेला, पोलीस यंत्रणेला, सीआयडी यंत्रणेला तपास लावता आलेला नाही. त्याचे आपल्याला आरुषी तलवार असेल, सुनंदा पुष्कर असेल, अशी असंख्य उदाहरणं आपल्याला माहिती असतील. आपल्या पुण्यातल्या काही घटना असतील, बाहेरच्या काही घटना असतील की खुन्याचा तपास लागला नाही किंवा खून झाला की नाही झाला याच्याबद्दलही गूढ निर्माण झालं. ह्या घटना वर्तमानात घडतात, त्याचा तपास लागत नाही. आणि आपण 17व्या शतकात झालेल्या एका घटनेचा तपास कसा लावणार, त्याचे पुरावे आपण कसे गोळा करणार, हा आपल्यासमोर प्रश्न आहे. तेव्हा ठाम विधान करता येणं शक्य आहे का? ठाम विधान करता येणं काल तरी शक्य नाही, ते करूही नाही. ज्याने त्याने आपल्या मगदुराप्रमाणे, आपल्या समजुतीप्रमाणे आणि आपल्या विश्वासाप्रमाणे हे का ते असं झालं का तसं झालं, खून झाला का नाही झाला, आणि खून झाला असेल तर कुणी केला, नेमका कुणी केला. मंबाजी हा एक आपल्या समोरचं एक संशयित पात्र आहे, कारण तो त्यांचा विरोधक होता हे वास्तव आहे. आता कॉन्स्पिरसी थेरी जर मांडायची झाली तर असंही म्हणता येईल की 14 टाळकरांपैकी जे 4 टाळकरी ब्राह्मण होते, ते ब्राह्मण सुद्धा घुसले त्यांच्यामध्ये, घुसण्यासाठी त्यांच्याकडे गेले होते, टाळकरी झाले त्यांचे, आणि त्यांनीच खून केला आणि इंद्रायणीमध्ये त्यांचा मृतदेह लुटून दिला, तो वाहून गेला. आणि यांनी आवई उठवली की आम्ही बघितलंय तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले, त्यांना न्यायला विमान आलं होतं, असं सुद्धा तर्क बांधता येणं अशक्य नाही. कॉन्स्पिरसी थेरी जर आपल्याला मांडायची असेल तर, कारण येथे आपल्याला म्हणजे एखाद्या कादंबरीकाराला चांगलं आव्हान देईल अशा अनेक शक्यता याच्यामध्ये आहेत, शक्यता भरपूर आहेत. या शक्यतांपैकी कोणत्या शक्यतेवर विश्वास ठेवायचा हे ज्याने त्याने ठरवावं आणि आपला निर्णय घ्यावा. पण तो वर्तमानामध्ये वादाचा, संघर्षाचा मुद्दा बनू नये याची काळजी सुद्धा आपण सर्वांनी घेतली पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. कारण एक गोष्ट निश्चित आहे, आपला संघर्ष वैदिक सत्तेशी आहे. तुकाराम महाराजांचा संघर्ष हा वैदिक सत्तेशीच होता आणि वैदिकांना आपलं वर्चस्व ज्या ज्या वेळेस धोक्यात आल्याचं वाटतं त्या त्या वेळेस त्यांनी हत्या इतिहासात केलेल्या आहेत, हे सुद्धा वास्तव आहे. हे सुद्धा वास्तव आहे. ज्याला हॅबिच्युअल क्रिमिनल नावाची एक संज्ञा आहे बघा, की एक खून केला, दोन खून केला, मग तिसरा का केला असेल, शक्य आहे ना? त्यात सुद्धा अशक्य काही नाही आहे. त्यामुळे आपण अनेक पद्धतीने त्याच्यावर विचार करू शकतो, आपल्या बुद्धीला व्यायाम देऊ शकतो, विचार करून, चर्चा करून कोणत्या ना कोणत्या निष्कर्षावर आपण जाऊ शकतो. मी तुमच्यासमोर सर्व बाजू ज्या याच्यातल्या आहेत, या प्रकरणाबद्दलच्या, त्या ठेवलेल्या आहेत. मी कोणाची बाजू घेतोय हा मुद्दा फार महत्त्वाचा नाही आहे. मला काय वाटतं हाही मी तुम्हाला सांगणार नाही आहे, कारण ते तुम्हाला ठरवायचं आहे. मी माझं मत तुमच्यावर लादणार नाही. तुमच्यासमोर सर्व बाजूची वास्तव शक्यतो ठेवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. एवढं मी बोलतो आणि धन्यवाद, नमस्कार. काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. आता नंतर 3 वेळा परत कसे आले? आता एकीकडे असं सांगितलं जातं चिखलीला टाळगाव चिखली म्हणतात, हे आपल्याला माहिती असेल की वैकुंठात विमानाने जाताना त्यांचे टाळ तिथे पडले म्हणून ते टाळगाव झालं. म्हणजे चिखली, आपल्या चिखलीकरांनी आपल्या गावाचं महत्त्व वाढवण्यासाठी हा प्रकार केला. ते 3 वेळा आले, 4 वेळा आले. येशू ख्रिस्ताबद्दलही अशा अफवा आहेत की येशू ख्रिस्त सुळावर गेलाच नाही, तो नंतर पुन्हा त्याचं पुनरुत्थान झालं, नंतर तो जिवंतच राहिला आणि काश्मीरमध्ये आला, अशा सुद्धा कथा आहेत. त्यामुळे यावर कितपत विश्वास ठेवायचा कितपत नाही हे पुन्हा ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे. काही प्रश्न आहेत असतील तर विचारा, नाही तर मी समाप्त करतो. वाक्य नीट दिसत नाही आहे, त्याबद्दल किती भागीरथीला भेटायला वगैरे या सगळ्या, मला असं वाटतं की या कल्पोपकल्पित कहाण्या आहेत, त्यात काही तथ्य असण्याचं कारण नाही आहे. ते कोणी मानूही नये
ते जर तीर्थयात्राला गेले हे जर मान्य केलं तर मग ते परत येऊ शकतात, पण एकदाच परत येतील ना, तीन कशाला परत येतील? त्यामुळे ते सुद्धा गोष्टीत काही तथ्य आहे असं मला वाटत नाही। त्यामुळे ते भागीरथाला भेटायला किंवा कोणाला भेटायला आले किंवा पुन्हा कीर्तन करायला आले या म्हणण्यामध्ये काही फारसं तथ्य आहे असं मला वाटत नाही। आता त्यांचा छळ झालास ना, बरं का, त्यांचा छळ झालास, तो छळ केला गेला आहे त्यांना हयातीमध्ये, छळवादाला प्रचंड सामोरं जावं लागलेलं आहे। तुकाराम महाराजांचं जीवन हा म्हणजे अक्षरशः पेटत्या अग्नीशी किंवा झंझावाताशी किंवा वादळाशी संघर्ष होता तो। ती वादळं तुकाराम महाराजांनी अत्यंत तटस्थ मनाने अंगावर घेतली, ते यातना सहन केल्या आणि आपलं कल्याणाचं, लोककल्याणाचं जे स्वप्न आहे, समतेचं जे स्वप्न आहे, ते स्वप्न पाहिलं। जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, यासारखं मानवतेने भरलेलं काव्य तेच लिहू शकतात। त्यामुळेच महात्मा गांधी ज्यावेळेस पुण्यात एरोडा जेलमध्ये होते त्यावेळेस महात्मा गांधींनी तुकाराम महाराजांचे अनेक अभंगांचं अनुवाद केला, स्वतः अनुवाद केला, हे सुद्धा आपल्याला माहीत असायला पाहिजे। कारण जगद्वंद्य असं तुकाराम महाराजांचं व्यक्तिमत्व आहे। त्यांच्या या अचानक मृत्यूचं म्हणा, खुनाचं म्हणा, वैकुंठगमनाचं म्हणा, गुप्त झाल्याचं म्हणा, तीर्थयात्रेला गेले, परंतु त्यानंतरचा काळ त्यांचा अज्ञातवासाचा काळ असेल असं आपण गृहीत धरू एक वेळ। परंतु ही एक महान विभूती होती, या भूतलावर चाललेला तो एक थोर संत होता, त्याने ही आमची महाराष्ट्र भूमी पावन केलेली आहे हे आम्हाला विसरून चालणार नाही, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे। निळोबांचे पण अभंग आहेत, परंतु त्यांच्या दृष्टीने सर्व सर्वांसमक्ष तुकाराम महाराज अदृश्य झाले असं निळोबा रायांचं म्हणणं आहे, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्यामुळे आता विश्वास कोणावर ठेवायचा, कोणावर ठेवायचं नाही, ही भाविकांची श्रद्धा, भाविकांच्या भावना की वैकुंठाला गेले हे खरं आहे, की रामेश्वर भटनेच अफवा पसरवली वैकुंठाला गेले हे खरं आहे, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि आपल्याला त्याच्यावर विचार करावा लागेल। मित्र हो, मला असं वाटतं मी एवढं जे सांगितलेलं आहे ते पुन्हा एकदा पहा पाहिजे, तर जर संपूर्ण ऐकलं नसेल कोणी तर पुन्हा एकदा पहा, विचार करा आणि मग मग मला तुम्ही मेल लिहू शकता, मला फोन करू शकता, किंवा माझ्या ब्लॉगवरसुद्धा या संदर्भातला एक लेखही आहे, त्याच्यावर प्रचंड मोठी चर्चा झालेली आहे, तीसुद्धा तुम्ही वाचू शकता। आणि मला असं वाटतं की मी सर्वांचे तुम्ही शांतपणे मला ऐकून घेतलं आणि या चर्चेमध्ये सहभागी झाला। उद्या आपल्याला रामायण आदि की महाभारत या काळात सुद्धा आपल्याला जायचं आहे, कारण मगाशीच म्हटल्याप्रमाणे आपला इतिहास, आपला इतिहास, आपला पौराणिक इतिहाससुद्धा अनेक दोषांनी डागाला गेलेला आहे। आपल्याला ती जळमटं जी बसलेली आहे का बसवली गेलेली आहे वैदिकांनी, वैदिक धर्मीयांनी हिंदू धर्मीयांना बदनाम करण्यासाठी म्हणा, त्यांना दोषारोप करण्यासाठी म्हणा, जे काही घाल उसळ करून आपल्यावर एकप्रकारे सांस्कृतिक अन्याय केलेला आहे तो सुद्धा आपल्याला समजून घ्यावा लागणार आहे। तर उद्या आपण भेटू, धन्यवाद, नमस्कार।